नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं एम पी एस सी लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच सुरू करूया आपल्या आजच्या क्लासला साऊंड टेस्ट वन टू थ्री ओके ओके लेट जस्ट चेक द व्हॉईस आणि सुरू करूया आजच्या आपल्या क्लासला ओके ओके okay. सगळ्यांचं स्वागत आहे हां तर बघा नुकतीच आयोगाकडून नाही आली ठीक आहे काही फारसं असं टेन्शन वगैरे घेऊ नका आपले जे काही सी एम आहेत महाराष्ट्राचे त्यांनी असं म्हटलं आहे उद्धवजी साहेब ठाकरे ते म्हणत आहेत की कोविड परिस्थितीमुळं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल ओके okay? तर चालू 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 अभ्यास चालू ठेवा आयोगाने असं काही अजून सुचवलेलं नाही आपल्याकडे आयोगाकडे हे दोन तीन दिवसानंतर म्हणजे पोचेल हे आता त्यानंतर दोन तीन दिवसानंतर आयोग आपल्याला कळवेल आणि असं म्हणजे एकदम असं काही पुढं परीक्षा जाणार नाही फारशी त्यामुळं अभ्यासामध्ये जो तुमचा चालू आहे तसाच चालू ठेवा अभ्यास कंटिन्यू ठेवा आपल्याकडे आता जो काही वेळ आहे तो म्हणजे खूप महत्त्वाचा वेळ आहे या वेळेमध्ये जर आपण आपलं जे काही पूर्ण पोटेन्शियल यूज करून जे पूर्ण आपली जे मानसिक शक्ती आहे मानसिक शक्तीची पूर्ण आपली जे आहे ते हे होणार आहे आता परीक्षा ओके हे तर हे हो परीक्षा तर होईलच त्याच्या अगोदर आपली परीक्षा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो काही हे आहे मोटिवेशनल पॉवर इन्स्पिरेशन ते तसंच ठेवा परीक्षा कधीही हो आपला अभ्यास तयार असणं आवश्यक आहे आयोग आपल्याला लवकरच याच्याबद्दल कळवेल जे काही कळवायचं आहे पण आपले सी एम म्हणून गेले की ड्यू टू द कोविड क्रायसिस ऑल द एक्झामिनेशन्स ऑफ द महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी एस सी स्टँड विल पोस्टपॉन टील अ फर्दर डेट द रिवाईज शेड्यूल विल बी अनाऊन्स इन द्यू कोर्स ओके सो दिस इज अबाउट इट तर याचं तुम्हाला आयोगाकडून लवकरच माहिती मिळेल ना ठीक आहे नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे सुरू करूया आजच्या आपल्या क्लासला ओके ओके हां हां इट्स ओके ओके डोंट टेक लोड जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही परीक्षेकडे आपलं कॉन्सन्ट्रेशन असंच ठेवायचं परीक्षा कधी हो आपला अभ्यास असला पाहिजे सुरू करूया आजच्या आपल्या क्लासला सगळ्यांचं स्वागत आहे एम पी एस सी लक्ष युट्यूब चॅनलवरती गुड इव्हनिंग वेलकम ऑल ऑफ यू टू द एम पी एस सी लक्ष्य यूट्यूब चॅनल आपल्या चॅनलवरती तुम्ही सपोर्ट करू शकता सुपर माध्यमातून तसं आपल्या चॅनलला तुम्ही मेंबरशिपद्वारे पण काही कोर्सेस जॉईन करू शकता आता एकशे नव्याण्णव रुपयामध्ये सी सॅट चालू आहे एक महिन्यासाठी दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये जे आहे ते पी एस आय एस टी आय एस ओ आणि पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला आपण मेंबरशिपमध्ये काय देतो आहे तर एम पी एस सीचा संपूर्ण अभ्यास वरचे दोन फ्री ऑफर व्हॅलिड आहे याची प्राईस इन्क्रीज होऊ शकते ज्यांनी आता घेतलं ते सगळे फायद्यात आहेत पुढं आता ज्यांना ज्यांना क्लासची गरज पडेल ते नंतर जॉईन करून काही उपयोग नाही ठीक आहे सध्या तिथं अर्थशास्त्र शिकवणं सुरू आहे तर चॅनलला लाईक सबस्क्राइब शेअर करायला विसरू नका तसंच आपल्या चॅनलसोबत असोसिएट पार्टनर आहे अनअकॅडमी लर्निंग ॲप या ॲपवरती आप आपल्या चॅनलवरचे सुमित सर तसेच प्रीती मॅम लाईव्ह शिकवतात या ठिकाणी एक नवीन बॅच सुरू झाली आहे बॅचचं नाव स्वप्नपूर्ती असं आहे आणि या बॅचमध्ये तुम्हाला महत्त्वाचे हे जे काही एज्युकेटर्स आहेत ते शिकवतील त्यानंतर प्रारंभ नावाची बॅच आहे इथं पण तुम्ही जॉईन करू शकता सर आणि मॅम इथं दोघंही शिकवणार आहेत त्यानंतर सगळे टीचर्स तुम्हाला इथं अवेलेबल असतील तसं एकलव्य नावाची बॅच आहे इथं पण तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर लक्ष राज्यसेवा आहे फक्त तुम्हाला जर टेन पर्सेंट डिस्काउंट जर घ्यायचं असेल जसं यशाची किल्ली टू पॉईंट ओ आहे यामध्ये पण तुम्ही जर हा कोड वापरला प्रीती लाईव्ह हा कोड वापरला तुम्हाला अनॅकॅडमीवरती दहा टक्के जो आहे तो डिस्काउंट मिळेल कोणताही प्लॅन असो मग तिकडे तुम्ही मिशन पी एस आय एस टी आय एसओ पण जॉईन करू शकता याच्यामध्ये पण तुम्हाला जी इम्पॉर्टंट माहिती आहे ती मिळणारच आहे ओके आणि हे काही प्लॅन्स आहेत ओके आणि याकडे तुम्ही जर इथं बघितलं तर इथं काही एक प्रोमो कोड टाकायला सांगतं आहे रेफरल कोड तुमच्याकडे आहे का तर आहे तुमच्याकडे रेफरल कोड तुम्हाला काही शोधायची गरज नाही इंटरनेटवरची तर तुम्हाला प्रीती लाईव्ह हा जर रेफरल कोड टाकला तर दहा टक्के डिस्काउंट मिळून जाईल ओके इझिली टेलिग्राम चॅनल आहे डॉक्टर प्रीती राऊत ज्या काही पी डी एफ्स असतात रोज क्लास झालेल्या त्या सगळ्या तिथं आपण अपलोड करतो आणि ते जे तुम्ही आता म्हणताय की एक्झाम पोस्टपॉन झाली का तर तो, तो विषय आपण अगोदरच डिस्कस केला आहे ठीक आहे सी एम ओ इंडिया ओके सॉरी महाराष्ट्र यांनी ते सांगितलेलं आहे ओके पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती मी आता टाकतो आहे ठीक आहे आणि अभ्यास ओके सगळ्या एक्झाम पोस्टपॉन होण्याच्या नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहे नोटिफिकेशन आल्यावरच फायनल कळेल उद्या येस 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 ओके तुम्ही अभ्यास तसाच ठेवा या मोटिवेशन लेवल तशीच ठेवा आपल्याला काही म्हणजे होऊ द्या ना कॅन्सल क्रायसिसच चालू आहे ना सध्या सगळीकडे सगळ्यांचंच बंद आहे आपल्या अभ्यास करायला अजून वेळ मिळतो आहे वे आपल्याला काही लोकांचा सीसॅट सॅट सी सॅटचा अभ्यास व्हायचा असेल किंवा प्रॅक्टिसमध्ये कुठंतरी कमी पडलेलं असेल तर अजून प्रॅक्टिस करा जास्त दिवस की एक्झाम अशी पोस्टफॉर्म नाही राहणार ना आहे जास्त दिवसासाठी तर लवकरच होणार आहे त्यामुळं बी मोटिवेटेड ओके समाधान सर राम राम ठीक आहे त्यानंतर श्रीकांत सर रामराम गुड इव्हनिंग प्रदीप सर त्यानंतर सचिन सर हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे पहिला प्रश्न टाकू मग आता स्क्रीनवरती ओके खूप झालं ना आता ओके पहिला प्रश्न घ्या सध्या भारतामध्ये एकूण सत्तावीस रामसार क्षेत्र आहेत जागतिक पानथळ दिवस वर्ल्ड वेटलँड डे दोन हजार वीसची जे काही थीम आहे संकल्पना ती वेटलँड अँड क्लायमेट चेंज ही आहे महाराष्ट्रातील एकाही पानथळ प्रदेशाचा रामसर यादीत समावेश नाही वरीलपैकी कोणतं विधान सत्य आहे ते तुम्हाला निवळायचं आहे तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता ओके येस येस नमस्कार ऑप्शन नंबर चार असं उत्तर आलंय त्याचबरोबर दोन असं पण उत्तर आलंय बघूया कोणाचं उत्तर बरोबर येते सगळ्यांनी उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करा आपल्याकडून जे काही शक्य आहे आता र काही टेन्शन नाही आहे एक्झाम पुढं जर गेली म्हणजे उत्तर करू शकता तुम्ही चुकले तरी चालतील वेळ पण आहे आता ठीक आहे तर ऑप्शन नंबर चार असं उत्तर ज्यांनी दिलं आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे वरीलपैकी एकही विधान सत्य नाही आहे सगळेच्या सगळे चुकीचे विधान आहेत बघा सध्या भारतामध्ये सत्तावीस आहे करामसार क्षेत्र दहा अजून प्लस केलं ना प्रकाश जावडेकर तर यांनी आता सदोतीस आपल्याकडे जे आहेत ते रामसर क्षेत्र आहेत त्यानंतर जागतिक पाणथळ दिवस दोन हजार वीसची जी थीम आहे ती वेटलँड अँड क्लाइमेट चेंज नाही आहे तर वेटलँड अँड बायोडायव्हर्सिटी अशी आहे हे दोन हजार एकोणवीसची थीम होती ते काही विषय नाही त्यानंतर महाराष्ट्रातील एकाही पाणथळ प्रदेशाचा रामसर अरे हे तर आत्ताच अपडेट केलं ना, नांदूर मधवेश्वर ओके ठीक आहे भारताचं जे काही सॉरी महाराष्ट्राचं भरतपूर मुळ आपण त्याला ओळखतो नांदूर मध्मेश्वर नाशिक ओके तर हे पण चुकीचं आहे हे चुकीचं आहे आणि हे चुकीचं आहे ऑप्शन नंबर चार अगदी बरोबर आहे बघूया आपण यस आणि तुम्ही जर न रामसार याच्याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे रामसार कुठं आहे बेसिकली कुठं आहे इराणमध्ये आहे की इराकमध्ये आहे तर इराणमध्ये आहे आणि हेच आहे ते रामसार क्षेत्र या ठिकाणी तुम्हाला इथं पूर्ण पानथळ क्षेत्रच पाहायला मिळेल ओके बेसिकली दिस इज द रामसर सिटी इथंच ते पहिलं अधिवेशन रामसरबद्दलचं झालं होतं ओके त्यानंतर वर्ल्ड मॅपवर जर तुम्ही इराक आणि इराण जर शोधायला गेलं तर दिस इज इराक

सदोतीस नवीन सॉरी दहा नवीन साईट आपल्या वेटलँडच्या रामसर ॲदीमध्ये टाकण्यात आलं त्यामध्ये जे आपले युनियन एन्व्हायरमेंट मिनिस्टर आहेत प्रकाश जावडेकर यांनी ते अनाऊन्स केलं होतं त्यामध्ये म्हणजे अगोदर सत्तावीस होतं तर आता त्याच्यात दहा प्लस केल्या तर किती होणार थर्टी सेवन ओके त्यामध्ये पंजाबमध्ये बेसिकली तीन आहेत नांगल वाईल्ड लाईफ सेंच्युरी त्यानंतर केशवपूर वेटलँड त्याला गुरदासपूर बर्ड सँक्च्युरी असं पण म्हणतात त्यानंतर बियास वेटलँड साईट बेसिकली पंजाबमधल्या तीन उत्तर प्रदेशमधल्या किती असतील एक जर आपल्याकडची असेल तर हे चार आणि इकडे काही किती असतं म्हटलं हे चार झाले तर इथं सहा असणार ठीक आहे सहा आणि चार दहा म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये सरसाई नवाबजंग त्यानंतर समर्सपूर संडी त्यानंतर पार्वती आणि सामन म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सहा यू पी पंजाब तीन अँड आन महाराष्ट्र जा एक आणि हे जे दोन हजार हे वीसचीच थीम दोन हजार वीसची थीम आहे वेटलँड अँड बायोडायव्हर्सिटी ओके आणि जे दोन हजार एकोणवीसची जी थीम होती ती थी होती आपल्या प्रश्नामध्ये दिलेली वेटलँड अँड व्हॉट वेटलँड अँड क्लायमेटचे हे दोन हजार एकोणवीसचे पुढचा प्रश्न बघूया ओके इंदिरा पॉईंट आणि इंडोनेशिया अंदमान आणि निकोबार मिनिकॉय आणि लक्ष्वद्वीप मालदीव आणि मिनिकॉय बेसिकली यांच्या मधात जे काही चॅनल यांच्या मधातून जातात ओके तर हे चॅनल तुम्हाला ओळखायचे आहेत एट डिग्री चॅनल नाईन डिग्री चॅनल टेन डिग्री चॅनल ग्रेट कॅनल और सिक्स डिग्री चॅनल म्हणजे त्यालाच ते म्हणतात तर तुम्हाला ओळखायचं आहे की कोणाच्या मदतून कोणता चॅनल जातो म्हणजे कोणाला कोणता चॅनल डिवाईड करतो चॅनल म्हणजे बेसिकली एक खाडी असते जे मराठीत तसं म्हटलं जाऊ शकतं दुसरा प्रश्न चालू आहे येस बरोबर बरोबर आहे ऑप्शन नंबर सेकंड उत्तर येतं आहे आणि बरोबर उत्तर आहे इंदिरा पॉइंट अँड इंडोनेशिया याच्या मधातून इंदिरा पॉइंट तुम्हाला माहित असेल आपल्या भारताची जर इथे डायग्राम वगैरे काढायला गेलो तर या भागामध्ये इंदिरा पॉईंट ठीक आहे अतिदक्षिणेकडील आपलं टोक आहे इंदिरा पॉईंट आणि इंडोनेशिया याच्यामध्ये जो चॅनल यांच्या मधातून जातो तर त्या चॅनलचं नाव आहे ग्रेट कॅनल और सिक्स डिग्री कॅनल त्यानंतर अंदमान आणि निकोबार यांना डिवाइड करणारा चॅनल जो आहे तो आहे दहा डिग्री चॅनल त्यानंतर मिनिकॉय लक्षद्वीपला डिवाईड करतो नाईन डिग्री चॅनल आणि मालदीव मिनीकॉयला डिवाईड करतो एट डिग्री चॅनल बेसिकली असाच एक प्रश्न आयोगानं कधीतरी विचारला होता तर हा बघा टेन डिग्री चॅनल तिथं पण अंदमान निकोबारपासून विलग होतं ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर होतं आठ डिग्री चॅनल कोणाला डिवाईड करतं मिनीकॉयला मालदीवपासून विलग करतं नऊ डिग्री चॅनल मिनिकॉय लक्षद्वीपपासून विलग होतं आणि डंकन बोर्ड जे आहे ते लहान अंदमान आणि मोठ्या अंदमानला विलग करते ओके तर ह्याचं लक्षात ठेवा मिनिकॉय हे सर्वात मोठं बेट आहे आणि अकरा डिग्री चॅनल अमिनी बेट व कॅननॉर बेट यांना विलक करतं बेसिकल ते मॅप्सवर तुम्हाला इझिली समजेल इथं जर तुम्ही आता मी सांगतो तुम्हाला ठीक आहे जाऊ द्या ते हा प्रश्न सोडवा त्याआधी प्राप्तीनंतरच्या प्रत्येक जनगणनेत भारतातील ग्रामीण स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर रुलर सेक्स रेशिओ हे नेहमीच शहरी स्त्री पुरुष लिंग गुणोत्तरापेक्षा जास्त राहिलं आहे त्यानंतर दोन हजार एकच्या जनगणनेच्या तुलनेत दोन हजार अकरा साली भारतातील सर्व राज्यातील स्त्री पुरुष गुणोत्तरात टोटल सेक्स रेशिओत घट झालेली आहे यापैकी कोणतं विधान योग्य आहे प्रश्न सोपे आहेत विधानं दोन्ही सोपे आहेत फक्त तुम्हाला दोन हजार एकचं आणि दोन हजार अकराचं लिंग गुणोत्तर माहीत पाहिजे ठीक आहे चार बेटा आहेत येस जावा सुमात्रा पापू अँड गिनिया येस शुभमचं येस नोट डाउन द एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन विच यू गेट फ्रॉम द अनादर स्टुडंट्स पोलीस भरतीला हां काही पर्सेंट मग तुम्ही याच्यातून कन्सेप्ट घेऊ शकता तिकडे तुम्हाला जास्त म्हणजे जी के असतं तुम्हाला नॉट कन्सेप्च्युअल हे कन्सेप्च्युअल आहे तुम्हाला असं विचारत नाही की तुलनेने जास्त होता की कमी होता तुम्हाला डायरेक्ट विचारतात केवळा होता ठीक आहे लिंग गुणोत्तर रेशियो या प्रश्नाचं उत्तर एक आहे फक्त विधान योग्य आहे प्राप्तीनंतर एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर, सत्ते नंतर प्रत्येक जनगणनेत भारतातील ग्रामीण स्त्री पुरुष ओके यांचा जो प्रत्येक जनगणनेत भारतातील ग्रामीण स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर याच्यात रुलर आहे ओके आणि याच्यामध्ये रुलर जो एरिया आहे रुलर सेक्स रेशिओ हा नेहमीच जो काही याच्यापेक्षा अर्बनपेक्षा जो आहे तो जास्त राहिला आहे बरोबर विधान आहे रुरमध्ये जास्तच आहे अर्बनमध्ये कमी आहे प्रत्येक प्रत्येकीच्यामध्ये दोन हजार एकच्या जनगणनेच्या तुलनेत दोन हजार अकरा साली भारतातील सर्व राज्यातील स्त्री पुरुष गुणोत्तरात घट झाली हे चुकीचं विधान आहे तुम्हाला जर तुम्हाला एक आकडा दाखवतो मी आता हा आकडा पोलीस भरतीसाठी इम्पॉर्टंट आहे की सात पॉईंटनं इंक्रीज इन्क्रीज झाला होता आपला जो काही सेक्स रेशियो आहे नऊशे चाळीस फिमेल पर ह वन थाउजंड मेल असा आपला रेशिओ झालेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्याला जो काही आकडा मिळाला बघा एकोणीसशे मध्ये नऊशे सत्तावीस सेक्स रेशिओ म्हणजे हजार पुरुषांच्या मागे नऊशे सत्त्याण्णव स्त्रिया दोन हजार एकच्या जनगणनेनुसार नऊशे तेहत्तीस स्त्रिया हजार पुरुषांच्या मागं आणि दोन हजार अकरामध्ये नऊशे चाळीस स्त्रिया ठीक आहे हजार पुरुषांच्या मागं हा आहे टोटल सेक्स रेशिओ आणि हा आहे चाइल्ड सेक्स रेशिओ म्हणजे याच्यामध्ये पण तुम्ही इथं बघू शकता दहा हजार बालकांच्या मागे नऊशे पंचेचाळीस मुली त्यानंतर नऊशे सत्तावीस आणि नऊशे चौदा आणि हे सात ना आपण इन्क्रीज झालो याच्यामध्ये ओके येस ते आता ठरवणारे ठरवतील आपल्या हाती त्या गोष्टी नाही आहेत ओके ओके नऊशे त्रेचाळीस आहे का ओके मग इथं ठीक आहे एकदा तुम्ही पण चेक करा मी पण चेक करतो लेट मी चेक अँड यू ऑल्सो चेक इट ओके इथं काही एक नकाशा आहे ओके okay. ओके okay, ओके okay. ठीक आहे ठीक आहे त्यानंतर खालील एक नकाशा तुम्हाला दाखवला आहे भारतातील कोणत्या प्रकारातील वने इथं अधोरेखित करण्यात आलेले आहेत पहिल्यांदा मी तुम्हाला जो काही प्रश्न विचारला हां हां अक्षय गुप्ता सर बरोबर एम पी एस सीची गेली नाही अजून जाणार आहे असं म्हटलंय त्यांनी ठीक आहे ओके okay, नऊशे त्रेचाळीस आहे ना मग कन्फर्म लक्षात ठेवा ओके okay. तर ह्या इथं जो काय मी एरिया तुम्हाला दाखवला आहे हा एरिया कोणत्या प्रकारचं वन दाखवतात आपल्या भारतामधले तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही करा उष्णकटिबंधीय सदाहरित ट्रॉपिकल डिसिडियस म्हणजेच उष्णकटिबंधीय पानझडी उष्णकटिबंधीय निम सदाहरित उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी पहिल्यांदा तर इथं तुम्हाला माहीत असायला पाहिजे स्टेट कोणती येते ओके त्यानंतर तुम्ही उत्तर करू शकता आणि कोणत्या प्रकारचं तिथं पावसाचं हे असतात वारे येतात ओके ऑप्शन नंबर एक शंभर टक्के बरोबर वर। उष्णकटिबंधीय सधारित वनं या आपल्या भारताच्या भागात आढळतात इथं बेसिकली हा तामिळनाडूचा आपला भाग आहे वर आंध्र प्रदेश आहे ओके ज्याला लागली सीमा आता इथं जर आपण बघितलं ह्या इकडून येत असतो आपला नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जो काही पाऊस ओके आणि हा केरळला धडकतो आणि आपली जी काही हे पूर्ण पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे याला काय करून टाकतो पूर्ण पाऊस देतो त्यानंतर इकडे काही फारसंही पोचत नाही मग हिवाळ्यामध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांकडून पाऊस येतो त्यावेळेस तुम्हाला माहीत असेल तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल की तामिळनाडूमध्ये तेज बाळ और तुम्हाला माहीत आहे भारी नुकसान तर हे होत असतं ईशान्य मोसमी वाऱ्यांच्यामुळं बेसिकली हे जे वारे असतात ते तामिळनाडूच्या एरियावर जास्तही करतात आणि तुम्हाला माहीत आहे इथं मोसिमराम चेरापुंजी महत्त्वाचे ठिकाण आहेत या ठिकाणी पण याचा चांगला तडाखा बसतो म्हणजे या ठिकाणी चांगला पाऊस पडतो त्या पावसाच्या याच्यानुसार तुम्हाला जर मी दाखवायला गेलो तो एरिया तर दिस इज आंध्र प्रदेश याच्या खाली आपल्याला यावं लागेल थोडा हा जो भाग आहे ओके ठीक आहे याच्या खालचा तो वरचा नाही खालचा दाखवा ठीक आहे मीच रेकॉर्ड केलं आहे ते व्हिडिओ अगोदर तर याच्या खालचा जो भाग आहे ओके इथून ये पूर्ण येतो हा भाग ठीक आहे खाली खाली घे खाली घे ओके तर हा जो काही पूर्ण खालचा भाग आहे हा बेसिकली खालचा भाग या वनांच्या याच्यामध्ये येतो हा भाग या भागामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वनं आपल्याला पाहायला मिळतात ओके आणि हेच मॅपमध्ये आपल्याला विचारलं होतं ओके त्यानंतर ओके तेव्हा आयडिया आली ओके तर हे लक्षात ठेवा आणि आपला महाराष्ट्र इकडल्या साईडला त्यानंतर हा प्रश्न सोडवा प्रमुख उद्योग व आघाडीचं राज्य याबाबत या तुम्हाला योग्य जोड्या लावायचं आहे वस्त्र उद्योग त्यानंतर रेशियम उद्योग लोह उत्पादन आणि तांबे उत्पादन ओके टेक्स्टाईल इंडस्ट्री त्यानंतर सिल्क त्यानंतर आयरन आणि कॉपर कोणते आघाडीचे राज्य आहेत त्यामध्ये झारखंड पश्चिम बंगाल ओडिसा कर्नाटक पश्चिम बंगाल बिहार महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू राजस्थान झारखंड एम पी काही लोकांना कठीण प्रश्न वाटतात मग ते सोडून चालले जातात काही लोक जेवायला गेले असतील त्यामुळे ते आले नाही पण ते नंतर क्लास बघतात ठीक आहे पाहणारे पाहतातच ठीक आहे टेलिग्राम चॅनल ओके आपलं आहे एम पी एस सी लक्ष आणि अजून एक आहे डॉक्टर प्रीती राऊत जय महाराष्ट्र रामेश्वर सर सोपा प्रश्न आहे फारसा काही कठीण नाही वस्त्र उद्योगामध्ये तुम्हाला माहित असेल कोण आहे पुढं ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर आहे वस्त्र उद्योगामध्ये महाराष्ट्र गुजरात आणि तामिळनाडू हे राज्य वस्त्र उद्योगात समोर आहेत ठीक आहे ट्रॅडिशनल लुक्स तुम्हाला इकडल्या साड्यांवरती पाहायला मिळतील जास्तीत जास्त महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू वेस्ट बेंगॉल आहे पण ते काही जास्त म्हणजे आपल्या याच्यामध्ये त्यांचं प्रोडक्शन नाही आहे वस्त्र उद्योगातलं त्यानंतर रेशीम उद्योगामध्ये कोण पुढं आहे सिल्क याच्यामध्ये तर ऑप्शन नंबर सेकंड कर्नाटक पश्चिम बंगाल आणि बिहार हे रेशीम उद्योगामध्ये पुढे आहेत आघाडीचे राज्य आहेत त्यानंतर लोह उत्पादनामध्ये ऑप्शन नंबर एक शंभर टक्के झारखंड पश्चिम बंगाल आणि ओडिसा हे लोह हो उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत आणि हे खूप म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरपासूनच हे पुढं होते आजही पुढं खा, आहे पुढेही राहणार कारण तिकडे खा त्याच्या ज्या खाणी आहेत त्या तिथं आहेत ओके त्यानंतर तांब उत्पादन या तांब्याच्यामध्ये राजस्थान झारखंड आणि एम पी हे पुढं आहे म्हणजे ऑप्शन नंबर जो काही तीन होता तो बरोबर तुम्हाला राजस्थानमध्ये माहित असेल खेत्री नावाची खाण आहे ही खूप अँशियंट खाण आहे आजही तिथून तांबा आपल्याला मुबलक प्रमाणात मिळतं तर राजस्थानवरून तुमचं उत्तर आलं असतं कारण हे जे नाही दोन ठिकाणी होतं उत्तर आलं असतं फक्त एकाच याच्यावरून तुम्हाला फक्त लोह उत्पादन माहीत असायला पाहिजे होतं झारखंड पश्चिम बंगाल अँड ओडिसा उत्तर येऊन गेलं असतं यस बरोबर हडप्पा कालीन यस लिंक लागली थोडी बरोबर जेवण करता करता पाहतोय ओके ठीक yes, yes, okay. आहे येस येस बरोबर वस्त्रोद्योग ओके अशा काही साड्या असतात दुकानामध्ये ठीक आहे त्याचं काही सध्या काम नाही आपल्याला त्यानंतर हे आहेत इंडस्ट्रियल म्हणजे लोह उत्पादन कसं केलं जातं त्यानंतर लोहाचं प्युरिफिकेशन त्याच्यापासून कोणत्या कोणत्या गोष्टी बनवल्या जातात या सगळ्या गोष्टी याच्यात त्यानंतर हा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या घाटातून मुंबई कोलकत्ता रेल्वे मार्ग जातो भोरघाट दे बोरघाट पाहिजे त्यानंतर थलघाट वरंदा घाट दिवे घाट कोणत्या घाटातून मुंबई कलकत्ता रेल्वे मार्ग जातो ओके येस ये लक्षात घ्या बरोबर कारण हा प्रश्न झाला आहे ना ओके मुंबई कोलकत्ता रेल्वेमार्ग ठीक आहे थलघाट म्हणजेच आपलं थल थळघाट ओके थळघाटला जर आपण कसारा घाट म्हणतो नाशिक मुंबई ओके सगळ्यांचा पाठच आहे तो घाट आणि हा घाट जर आपण इथं सर्च केला समजा तर आपल्याला त्याच्याबद्दल बेसिक लोकेशन काय आहे ते मिळून जातं इगतपुरीच्या जवळपासचा जो काही एरिया आहे कल्याणला जातो आपण त्यावेळेस कसारा घाट लागतो मुंबई नाशिकच्या दरम्यानचा हा घाट आहे आणि याच घाटाच्या मधून कोणता रेल्वेमार्ग जातो मुंबई कोलकत्ता ओके सो so, हे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ओके ठीक आहे असा त्याचा काही लूक आहे ओके ओके त्यानंतर खालील विधानांचा विचार करा चिनाब या उत्तर भारतातील नदीवर बगलिहार नावाचा जलविद्युत प्रकल्प स्थित आहे बगलीहार हायड्रो पॉवर प्रोजेक्ट लोकेटेड ऑन चिनाब रिव्हर नाफ्ता झाकरी जलविद्युत प्रकल्प हा सतलज नदीवर हिमाचल प्रदेश राज्यात स्थित आहे कोसी आणि गंडक हे जलविद्युत प्रकल्प भारत व नेपाळ यांच्यातील संयुक्त जॉईंट प्रोजेक्ट आहे यामधलं कोणतं चुकीचं आहे कोणतं बरोबर आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे प्रश्न सोपा आहे येस येस बरोबर अश्विनी मॅम सगळे घाट आपण त्या आप प्रत्येक घाटावर प्रश्न घेतलाय काही जणांनी त्याच्या ट्रिक करून ठेवल्या एवढे घाट आपण विचारलं तुम्हाला ठीक आहे ते व्यक्ती आज आहेत प्रेझेंट आपल्यामध्ये त्यांनी तर त्याच्यावर म्हणजे जोक पण तयार केलेले आहेत एवढे खतरनाक घाट आपण घेतलेले आहेत ओके ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व बरोबर बरोबर आहे चिनाब या उत्तर भारतातील उत्तर भारत म्हणजे आपला ठीक आहे या नदीवर चिनाब नदीवर बगलिहार नावाचा जलविद्युत प्रकल्प आहे लक्षात ठेवा ओके आणि जी ही जी चिनाब नदी आहे ही चांद्रा आणि भागा या दोन नद्यांपासून तयार होते चिनाब नदी या नदीचा उल्लेख तुम्हाला सिंधू सॉरी तर ते जे सभ्यता आहे आपली ठीक आहे सॉरी वैदिक काळ आहे त्याच्यामध्ये याचे दोन तीन नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे ते नाव तुम्हाला मी आता विचारतोय तुम्ही त्याचं उत्तर करा चिनाबचं जे वैदिक कालीन नाव आहे ते काय आहे ठीक आहे उत्तर येऊन जाईल इझी आहे नाफ्ता झाकरी जलविद्युत प्रकल्प हा सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात स्थित आहे हे पण लक्षात ठेवा कोसी आणि गंडक हे जलविद्युत प्रकल्प भारत नेपाळ ओके यांच्यातील संयुक्त प्रकल्प आहे कोसी अँड गंडक ओके आणि काली आणि तिस्ता यांच्या दरम्यान कोणता असतो नेपाळ हिमालय असतो तेवरून त्याच्यावरून ते तुम्हाला आठवून जातो ओके त्यानंतर इथं तुम्हाला हा बगलिहार नावाचा जो काही प्रकल्प आहे तो तुम्ही बघू शकता ओके असा आहे तो कोणत्या नदीवरती आहे चिनाब नदीवरती बगलिहार प्रोजेक्ट ओके बघून घ्या एकदा अजून कनी राईट त्यानंतर काही व्याघ्र प्रकल्प इथं मी तुम्हाला विचारलेत इंद्रावती आहे नागरहोल आहे सारिस्का आहे आणि नामडाफा आहे हे कोणत्या राज्यात आहे ठीक आहे राज्यांची नावे इकडल्या साईडला दिली आहेत इकडे व्याघ्र प्रकल्प आहेत त्याच्या तुम्हाला योग्य जोड्या लावायच्या आहेत थोड्याशे नावं तुम्हाला वाचल्यासारखे वाटतील नामडाफा इंद्रावती फक्त तुम्हाला उत्तर त्याचं करणं आता आवश्यक आहे ओके शोक नदीवर कमाल चेतन चिनेल चिंचेल पूल आहे ओके हे पण लक्षात ठेवा येस काला नेपाल नेपल नांगल कुठे आहे भाकरा वेगळं आहे नांगल वेगळं आहे त्याला संयुक्त तुम्ही वाचता ठीक आहे आणि हे पण आपल्या पंचवार्षिक जी पहिली योजना आहे त्यावेळेसचा महत्वाचा पॉईंट आहे भाकर नांगल इन्व्हेस्टमेंट थँक्यू ऑप्शन नंबर तीन बरोबर एक दोन तीन चार इंद्रावती या हा जो वायघ्र प्रकल्प आहे टायगर रिझर्व हे छत्तीसगडमध्ये आहे सर्च करून बघा नागरहोल हे कर्नाटकमध्ये आहे सारिस्का राजस्थानमध्ये आहे आणि नामडाफा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे ओके इंद्रावती छत्तीसगड नागरहोल कर्नाटक सारिस्का राजस्थान अँड नामडाफा अरुणाचल प्रदेश ऑप्शन नंबर तीनवाले कॉंग्रॅच्युलेशन इथं बघा हा आपल्याकडचा वाघ नाही आहे नाहीतर म्हणाल आपल्याकडचा बेंगॉल टायगर आहे तर हा एखादं थंड हिवा हवेचं म्हणजे हे बर्फातलंच ठिकाण आहे त्या तिकडला वाघ आहे ज्या तोंडातून तुम्ही बघू शकता वाफा निघत आहेत तेवढी थंडी आहे तिकडे ओके बघू शकता याच्यानंतर आपण असे काही प्रश्न घेणार जे प्रश्न तुम्ही अगोदर कधीतरी सोडवले असतील तुम्हाला आठवत नसेल पण आता तुम्हाला त्याची उत्तरं पुन्हा द्यायचा चान्स मिळाला आहे तर उत्तर देऊन बघा जमतं आहे का आपल्याला जुन्या गोष्टी आठवतात का तर बघा हा प्रश्न तुम्ही सोडवून पहा भारताचा पूर्व किनारा या कोणत्या प्रकारचा किनारा आहे रिया फिरियाड उत्थानाचा म्हणजे इमर्जनचा आणि दंतूर म्हणजेच डिन डेंचर कोस्ट ओके येस एकमेकांसमोर येस हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल यस सायबेरियन टायगर आहे बरोबर यांनी बरोबर ओळखलं दोन हजार अठराचा तो रिपोर्ट टायगरची जे काही जनगणना झाली ठीक आहे तुम्हाला ते दोन हजार एकोणवीसमध्ये मिळाला जाहीर करण्यात आला टायगर दिवसाच्या टायगर दिवस जो असतो त्या दिवशी काय टायगर दिवसाची एकवीस ते तीसच्या दरम्यानची एक डेट आहे ठीक आहे तो आपण टायगर डे म्हणून साजरा करतो सांगा टायगर डे कोणत्या दिवशी आपण साजरा करतो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन म्हणजे उत्थानाचा स इमर्जन्स आहे तो भारताचा पूर्व किनारा कसा आहे इमर्जन्स ओके आणि सबमर्जन्स सबमर्जन्स म्हणजेच काय तर जो किनारा आपला उताराचा किनारा आहे सबमर्ज म्हणजे उतार आपला जो कोकण किनारपट्टीचा जो कोकण कोस्ट आहे आपली महाराष्ट्राला लागलेली हे सगळी सबमर्जन्सची कोस्ट आहे पण त्याच्याच खाली जर आपण गेलो त्याच्या खाली जर कर्नाटकापासून तर आपण इकडे तामिळनाडूपर्यंत बघितली किंवा अजूनही इकडल्या साईडला आल्यानंतर जर तुम्ही पूर्ण पूर्वकिनारा बघितला तर हा सगळा पूर्वकिनारा कशामध्ये येतो तर इमर्जन्समध्ये येतो म्हणजे असा फुगीर भाग आहे आणि हा जो काही आपला कोकण कोस्टचा भाग आहे तो सबमर्जन्स आहे म्हणजे उताराचा आहे सगळ्या ज्या काही पश्चिम घाटामुळं नद्या आहेत त्या अरबी समुद्रात इथं जातात त्या कोकणातल्या सगळ्याच नद्या जातात ठीक आहे त्यानंतर हे तुम्हाला उत्कल कोस्ट माहीत आहे ओडिसा चिल्का लेक कुठं आहे तेही माहीत आहे त्यानंतर हे झालं त्यानंतर इमर्जन्समध्ये उदय ओके इमर्ज एकोणतीस जुलै उत्तर दिलं सगळ्यांनी येस बरोबर एकोणतीस जुलै टायगर डे त्यानंतर इमर्जन्स म्हणजे उदय आणि जे काही सबमर्जन्स आहे म्हणजे बुडालेलं ओके किंवा उताराचं असं तुम्ही त्याला म्हणू शकता त्यानंतर मलाबार कोस्ट केरळमध्ये आहे कोस्ट लाईन ऑफ इमर्जन्सीस आहे ती त्यानंतर कोरोमंडल कोस्ट तामिळनाडूमध्ये आहे ती इमर्जन्सीज आहे म्हणजे टोटल पूर्व किनारा जो आहे तो कसा आहे इमर्जन्सवाला आहे उदयाचा आहे पण आपला एवढा जो काही कोकण कोस्टचा भाग आहे तो कशामध्ये येतो सबमर्जन्समध्ये येतो हे पण तुम्ही लक्षात ठेवा आपल्या भारताला टोटल कोस्टलाईन आहे सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर त्यापैकी मेनलँड कोस्टलाईन जी आहे म्हणजे फक्त या द्वीपकल्पीय भारताला लागलेली कोस्टलाईन ती आहे सहा हजार शंभर किलोमीटरची त्यानंतर त्याच्यामध्ये अकराशे सत्त्याण्णव किलोमीटरचे काही बेटा आहेत आपले त्याला अकराशे सत्त्याण्णव किलोमीटर आपली आ, हे जे काही कोस्टलाईन ती लागलेली आहे तेरा स्टेट आणि युनियन टेरिटरी याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता युनियन टेरिटरी दोन एक झाल्या दीव दमन दादरा नगे हवेली हो आता एकच झालेली आहे युनियन टेरिटरी त्यामुळे तुम्ही ते पण लक्षात ठेवा आणि हे याच्यावर प्रश्न येत असतात ता आणि आपला जे काही भारताचा खालचा भाग आहे तो क्रिटिशियस काळामध्ये त्याची निर्मिती झाली आणि गोंडवाना का जो काय जो भाग आहे त्याच्यामध्ये तो येतो हे पण तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला माहित असेल ना ते हा प्रश्न तसा भारताबद्दल नाही पण तुम्ही उत्तर करू शकता वातावरणाच्या थरांमधील तापमान बदलाबाबत बिनचूक पर्याय निवडा ट्रोपोस्पियर म्हणजे तपांबर या थरामध्ये जसंजसं उंच जावं तसतसं तापमान कमी होत जातं स्ट्रॅटोस्फियर स्थितांबर या थरामध्ये जसंजसं जस उंच जावं तसतसं तापमान कमी होत जातं त्यानंतर मिझोस्पियर मध्यांबर या थरामध्ये जसंजसं उंच जावं तसं तसं तापमानात वाढ हो जाते आणि थर्मोस्फियर उष्मांबर या थरामध्ये जसंजसं उंच जावं तसं तसं तस तापमान वाढत जाते कसा वाटला प्रश्न सोडवला आहे तुम्ही नवीन नाही आहे तुमच्यासाठी रिव्हिजन पाहिजे फक्त ओके क्वेश्चन दाखवू अगोदरचा तर हा क्वेश्चन होता भारताचा पूर्व किनारा कोणत्या प्रकारचा आहे ऑप्शन नंबर तीन उत्थानाचा म्हणजेच उदयाचा ओके म्हणजेच इमर्जन्सचा हे पण लक्षात ठेवा त्यानंतर हा प्रश्न येस yes, एकोणतीसशे सदुसष्ट टोटल टायगर इंडियामध्ये या जनगणनेनुसार दोन हजार अठराच्या सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं सगळे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करत चला तुमच्या विद्यार्थी सॉरी तुमच्या मित्रांना पण त्याचा फायदा होईल ओके अन्सर नंबर सेकंड कन्फर्म तर उत्तर आहे सेकंड बरोबर ओके फक्त अ आणि ड बरोबर थर्मोस सॉरी ट्रोपोस्पियर हा जो काही या थर आहे याच्यामध्ये जसं तुम्ही वर जातं तापमान कमी होत जातं ठीक आहे ट्रोपोस्पियर कुठं असतं ट्रोपोस्पियर भूपृष्ठापासून आठ किलोमीटरच्या पर्यंतचा वरचा भाग या ठिकाणी तुम्ही जसं उंच जाता तापमान कमी होत जातं बरोबर विधान आहे हे डायग्राम फक्त समोर पाहिजे त्यानंतर दुसरं विधान काय होतं की स्ट्रॅटोस्पियर जसं जसं उंच जावं तसं तसं तापमान कमी होत जातं तर हे चुकीचं आहे स्ट्रॅटोस्पियर हा भाग इथून तुम्ही वर गेले तापमान वाढणार इन्क्रीज होणार इथं कमी होणार त्यानंतर मिझोस्पियर जसं जसं उंच जावं तसं तसं तापमान वाढत होत जातं तर तुम्हीच म्हणाल मिझोस्पियरमध्ये कसं काय तापमान कमी होणार आहे आता आपण थर्मोस्पियरकडे वाढतोय ओके आणि इथं तुम्ही बघू शकता तापमानमध्ये इन्क्रीजच राहणार आहे ओके त्यानंतर थर्मोस्पियर या भागामध्ये उंच जावं तसं तसं तापमान बरोबर आहे वाढणारच आहे आणि अ आणि ड शंभर टक्के बरोबर थर्मोस्पियरच्या वर जा एक्झोस्पियर आहे त्याला आयोनॉस्पिअर काही लोकं म्हणतात इकडे जे तापमान आहे ते हाय लेवल असतं तिकडे सूर्याच्याकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो आपला ओझोन लेअर तुम्हाला माहीत आहे स्ट्रॅटोस्पियरमध्ये हे पण तुम्ही लक्षात ठेवा खालून वर कमी जास्त कमी जास्त येस पॉईंट नोटेड ओके हां तेरा किलोमीटर कुठं आठ किलोमीटर टाकतात लक्षात घ्या इथं तुम्ही बघू शकता ट्रोपोस्पियर स्ट्रॅटोस्पियरच्या मधात काय असतो तपस्तब्दी असते त्याला ट्रोपोपॉज म्हणतात इंग्लिशमध्ये त्यानंतर स्ट्रॅटोस्पियर आणि मिझोस्पियरच्या मधात असतो स्ट्रॅटोपॉज त्यानंतर मिझोस्पियर आणि थर्मोस्पियरच्या मधात असतो मिझोपॉज ठीक आहे आणि ओझोन लेअर बेसिकली या स्ट्रॅटोस्पियरमध्ये असते ओझोन लेअर ते काय करते ते तुम्हाला माहीत आहे तिचं काय झालं तेही तुम्हाला माहीत आहे आणि आता काय होत आहे हे तुम्हाला माहीत आहे तुम्ही एम पी एस सीच्या तुम्हाला वारंवार काही गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला ते आवडत नाही ठीक आहे तर तपांबर लक्षात घ्या झिरो ते तेरा किलोमीटरचा जो काही भाग आहे स्टेटबोर्डचा आकडा आहे आठ किलोमीटर कॅन्सल करा इंटरनेटचा आकडा आहे तो तर आपल्या भूपृष्ठापासून तेरा किलोमीटरचा भाग जो आहे तो भूपृष्ठापासूनचा त्याच्यामध्ये हा तपांबराचा भाग येतो एकशे साठ मीटर जर तुम्ही उंच गेलात तर एक डिग्री सेल्सिअसनं तापमान कमी होत जातं या तपांबरामध्ये पण तुम्ही पृथ्वीच्या खाली जर गेले बत्तीस मीटर खाली तर एक डिग्री सेल्सिअसनं तापमान वाढतं बत्तीस आकडा लक्षात ठेवा एकशे साठ आकडा लक्षात ठेवा त्यानंतर सीतांबर स्ट्रॅटोस्फियर हे तेरा ते पन्नास किलोमीटरचा या थर आहे आणि इथं तापमान काय होतं इथं वाढतं इथून जर वर गेले तर याच्या भागातच ओझोनता थर असतो त्यानंतर मध्यांबर पन्नास ते ऐंशीच्या दरम्यानचा भाग आयनांबर ऐंशी ते पाचशेचा भाग आणि बाह्यांबर ज्याला एक्झोस्पियर म्हणतो पाचशेच्या वरचा भाग त्याला बाह्यांबर म्हणतात आणि इथं हायड्रोजन वायू जास्त असतो हे पण तुम्ही लक्षात ठेवा येस त्यानंतर सत्यविधानाचा पर्याय निवडा वातावरणाची घनता सर्वाधिक भूपृष्ठाजवळ असते व ती जसंजसं उंच जावं तशी तस तशी कमी होत जाते कार्बन डायऑक्साईड व वा पाण्याची वाफ वॉटर व्हेपर भूपृष्ठापासून पन्नास किलोमीटर उंचीपर्यंत आढळतात हा प्रश्न टेक्निकल आहे ज्यांनी खूपच आहे त्यांना हा प्रश्न शंभर टक्के माहीत आहे धन्यवाद राजपूत सर त्यांनी तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती शेअर केली त्यांनी सांगितलं एम पीमध्ये सध्या किती वाघ आहे कर्नाटकात किती आहे युकेत किती आहेत महाराष्ट्राचा किती नंबर आहे तामिळनाडूचा किती आहे लक्षात ठेवा येस तीन का एक तो ऑप्शन नंबर एक बरोबर आहे फक्त अ हे विधान योग्य आहे वातावरणाची घनता डेन्सिटी सर्वाधिक कुठं आहे भूपृष्ठाच्या जवळ आपल्या ओके आणि जसं जसं तुम्ही वर जाता तसं तसं त्याची डेन्सिटी कमी होत जाते कारण आपल्या वातावरणामध्ये सगळेच गॅसेस प्रेझेंट आहे वर तसं नाही आहे तिथं काही विशेष गॅसेस प्रेझेंट आहे इथं सगळं जे डेन्सिटीमुळं काय झालं आहे पूर्ण एक ॲटमॉस्पिअर तयार झाला आहे म्हणूनच आपण त्याला वातावरण म्हणतो अॅटमॉस्पिअर आणि वातावरण एकच अर्थ आहे त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ हे भूपृष्ठापासून पन्नास किलोमीटरपर्यंतच्या उंचीवर आढळलं चुकीचं विधान आहे हे एकशे वीस किलोमीटरच्या उंचीपर्यंत तुम्हाला पाहायला मिळतात वॉटर व्हेपर तसेच तुम्हाला पाण्याची वाफ त्याला ते म्हणतात आणि कार्बन डायऑक्साईड ओ टू आढळतो एकशे वीसपर्यंत वॉटर व्हेपरचं माहीत नाही वॉटर व्हेपर पण मग त्याच्यासोबत आलीच ठीक आहे हे वॉटर व्हेपर नव्वद किलोमीटरपर्यंत सापडते आणि एकशे वीस किलोमीटरपर्यंत तुम्हाला कार्बन डायऑक्साईड सापडतो ओके आणि काही केसेसमध्ये ऑक्सिजन पण ओके हे पण तुम्ही लक्षात ठेवा सॉरी नव्वद किलोमीटरपर्यंत नॉट एकशे वीस एकशे वीसपर्यंत ऑक्सिजन आणि नव्वद किलोमीटरपर्यंत कार्बन डायऑक्साईड ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर कंडक्शन वहन वहन म्हणजेच तुम्हाला माहीत आहे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी कंडक्शन ऑफ हिट हे शब्द तुम्ही ऐकले इथं वहनाच्या संबंधीच एक स्टेटमेंट आहे कंडक्शन वातावरणातील खालच्या थरास उष्ण बनवण्यास महत्वाचं आहे कन्व्हेक्शन मुळ अभिसरणामुळे ऊर्जेचं वहन स्थितांबरापर्यंत स्टॅटोस्पियरपर्यंत होतो कन्व्हेक्शन आणि कंडक्शनचा त्यांना अर्थ माहीत आहे ते टेक्निकली हा प्रश्न सोडवू शकतात प्रश्न हे टेक्निकल आहे ओके हो प्रत्येक प्रश्न कुठं ना कुठं सिमिलॅरिटी दाखवतो पण प्रत्येक प्रश्न नाही दाखवत सीसॅटचं एक वाक्य ओके त्यांना तेच असतं म्हणजे प्रत्येक पॅसेजमध्ये बघा काही ना काही असं प्रत्येक प्रश्नात खोट असतेच म्हणजे वाक्यात लेखक काय म्हणतोय ते प्रश्न जमतात आपल्याला पण काही प्रश्न असे असतात की आपल्याला वाटतं शंभर टक्के आपलंच बरोबर आहे पण तो तिथं आपण माती ठीक आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे एकदा त्याला समजून घ्या तो प्रश्न कसे विचारतो आणि त्याचे प्रश्न विचारण्याची स्टाईल तुमच्या पाठ झाली की तुमचा एकही एक प्रश्न चुकत नाही वाटल्यास तो चुकू शकतो कधी ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर तीन बरोबर आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत कंडक्शनमुळं वहनामुळं वातावरणातील खालच्या थरास उष्ण बनवण्यास महत्त्वाचं आहे जे की आपलं कंडक्शन आहे तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळं स्थापतं ना उन्हामध्ये उन्हाळ्यात आपला पाय पाय जळतात ओके आणि ते कंडक्शनमुळं होतं त्यानंतर अभिसरण मुळे ऊर्जेचं वाहन होतं स्थितांबरापर्यंत स्ट्रॅटोस्पियरपर्यंत दोन्ही विधानं योग्य आहेत दोन्ही बरोबर आहे आणि हे आहे कन्व्हेक्शन वॉर्म एअर अरायजेस टू अपवर्ड डायरेक्शन त्यानंतर सूर्यापासून रेडिएशन येत असतात त्या रेडिएशनमुळं आपलं जे काही भूपृष्ठ आहे ते तापतं आणि इतची जे काही हीट वर जाते ते अभिसरणामुळे ते वर जात असते स्ट्रॅटोस्पियरपर्यंत ती जाते ठीक आहे त्यानंतर लू वाऱ्यांच्या संबंधी विधान बघा वाऱ्यांबाबत असलेल्या खालील विधानांपैकी बिनचूक नसलेले म्हणजेच काय तर बिनचूक म्हणजे बरोबर बरोबर नसलेले म्हणजेच काय तर चुकीचे विधाने तुम्हाला ओळखायचे आहेत लू वारे हे भारत व पाकिस्तानमध्ये मे जून महिन्यात दुपारी वाहणारे उष्ण शुष्क वारे आहेत लू वाऱ्यांच्या वाहनाच्या वेळी तापमान पंचेचाळीस डिग्री ते पन्नास डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढल्यानं उष्माघाताने लोकांचा मृत्यू होतो तर लू वाऱ्यांच्या संबंधी तुम्हाला चुकीचं विधान ओळखायचं आहे याच्यातलं चुकीचं विधान कोणतं आहे तीन चार ओके चार ओके दोन्ही नाही दोन्ही विधानं चुकीचे नाही आहेत ठीक आहे बिनचूक नसलेले म्हणजे चुकीचे लू आरे भारत पाकिस्तानमध्ये मे जून महिन्यात तुम्हाला दुपारी वाहणारे वाळे माहीत आहे सांगितलं होतं कुठंतरी लुवाळ्यांच्या वाहनाच्या वेळी तापमान पंचेचाळीस ते पन्नास डिग्रीपर्यंत वाढल्यानं उष्माघाताने लोकांचा मृत्यू होतो बेसिकली हा राजस्थानचा थर वाळवंटाचा भाग हा पाकिस्तानचा भाग याच्यामध्ये हे मे जून महिन्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळेल फोर्टी फाईव्ह टू फिफ्टी डिग्री टॅप टेम्परेचर या एरियामध्ये तुम्हाला या सीझनमध्ये पाहायला मिळतं आणि उष्माघाताने लोकांचा मृत्यू पण होतो या ठिकाणी तुम्हाला जे की आपण ते बघितलं होतं मिराज ओके okay? मिराज इथं पाहायला मिळतात एक सहारा डेझर्ट म्हणून आहे ते तर त्याच्यापेक्षा ठीक आहे जगातलं सगळ्यात मोठं त्यानंतर हवामानाशी संबंधित वॉकर सेल कशाला म्हणतात वॉकर सेल हा वर्ल्ड जॉग्राफी रिलेटेड क्वेश्चन आहे काही लोकांच्या आता डोक्यात गेलं असेल काय सर भारताचा भूगोल घेत होते तुम्ही आणि मधातच तुम्ही ब जगाच्या याच्यामध्ये गेले तर तुम्हाला आता सध्या वेळ आहे त्यामुळं समजून घ्या कन्सेप्ट ते त्याच्या मागं काही लागू नका वॉकर सेल काय असतात तर पॅसिफिक महासागरातील उष्णकटिबंधीय पट्ट्यात ट्रॉपिकल झोन पूर्व प्र हवेचा प्रवाह पॅसिफिक महासागरात उष्णकटिबंधीय पट्ट्यातील पूर्व पश्चिम जलप्रवाह हिंदी महासागरात पश्चिम जलप्रवाह हिंदी महासागरात पश्चिम हवेचा प्रवाह ओके हा प्रश्न पण सोपा आहे आणि हा प्रश्न याचं उत्तर आहे एक पॅसिफिक महासागरामध्ये उष्णकटिबंधीय पट्ट्यात पूर्व पश्चिम ओके पूर्व पश्चिम हवेचा जो काही प्रवाह आहे सॉरी हा नाही हा प्रवाह तर प्रवा हा जो काही प्रवाह आहे हा प्रवाह म्हणजे वॉकर सेल ओके पॅसिफिक महासागरामध्ये हा पाहायला मिळतो ठीक आहे इथं ट्रेड वाईन्स एक पूर्ण असा वॉकर सेल तयार होतो ठीक आहे ते बघू शकता कोणती सायकल इथं तयार होत आहे ओके ओके इथं बघू शकता तुम्ही त्यानंतर भारतीय ऋतू आणि महिने यांचं तुम्हाला योग्य जोड्या लावायचं आहे ग्रीष्म ऋतू शरद ऋतू शिशिर ऋतू हेमंत ऋतू कोणतरी म्हणत होतं त्या दिवशी याच्यावर प्रश्न नाही झाला मग हा घ्या प्रश्न आणि ग्रीष्म ऋतू म्हणजे त्याच्यामध्ये कोणते महिने येतात मराठी चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ अश्विन कार्तिक मार्गशिक पौष की माघ फाल्गुन शरदबद्दलही आहे शिशिरबद्दलही महिने ओळखायचे आहे आणि हेमंत बद्दलही याचे इंग्रजी पण सांगतो आणि त्यावेळेस आपलं इंग्रजी कोणतं सीझन चालू असतं तेही सांगतो फक्त तुम्ही एकदा ट्राय करून पहा या या बरोबर अल्निनो जर चांगला असला किंवा अल्निनोचा जर सीझन असला तर आपल्याकडे दुष्काळ पडण्याची कंडिशन शंभर टक्के असते जे काही काई ना काही भागात तर पडतोच लानिनाच्या वेळेमध्ये आपल्याकडे चांगला पाऊस होतो भारताची कंडिशन सांगतो लिटिल बॉय लिटिल गर्ल ओके असे त्याच्याशी काही टर्म्स रिलेटेड आहेत या प्रश्नाचं उत्तर देण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला चार उत्तर देणारे ठीक आहे बरोबर आहेत चारवाले ग्रीष्म ऋतू हा ज्येष्ठ आषाढच्या महिन्यांमध्ये येतो आणि ग्रीष्म ऋतू जेव्हा सुरू असतो ठीक आहे ग्रीष्म तर त्यावेळेस मे आणि जूनचा महिना सुरू असतो ज्येष्ठ आषाढ एकतीस ज एकतीस सॉरी याची लेंथ असते एकतीस दिवसाची ज्येष्ठची आणि आषाढची पण एकतीस दिवसाचीच पूर्ण हे आणि बावीस मे ते बावीस जून याच्या मधातला जो काही काळ आहे तो आहे ग्रीष्माचा काळ आणि समर सीझन आहे त्यानंतर शरद ऋतू शरद ऋतू हा आपला अश्विन कार्तिक अश्विन कार्तिक ठीक आहे अश्विन कार्तिक तीस दिवस तीस दिवस ओके त्यानंतर सप्टेंबर तेवीस ते ऑक्टोंबर तेवीस शरद ऋतू त्यानंतर ऑटनम सीझन चालू असतं आपल्याकडे त्यानंतर शिशिर शिशिरशी संबंधित आहे माघ आणि फाल्गुन शिशिरा ओके तर इथं बघा माघ फाल्गुन जानेवारी एकवीस ते फेब्रुवारी वीसपर्यंत हा सीझन असतो कोल्ड आणि डेवी सीझन असतं म्हणजे हिवाळा नुकताच आपल्याकडचा संपलेला असतो आपली कुठे चाल चालू असते चाल तर उन्हाळ्याकडे चाल चालू असते चाल माघ फाल्गुनच्या वेळेस त्यानंतर एकच उरलं श्रावण भाद्रपद याच्यामध्ये वर्षा ऋतू तु, श्रावण तुम्हाला माहीतच आहे आताच संपला मान्सून सीझन असतं चैत्र वैशाख यावेळेस आपल्याकडे वसंत ऋतू चालू असतो आणि हा सीझन मार्च एप्रिलच्या दरम्यानचा आहे त्यानंतर इथूनच आपल्या मराठी महिन्यांची सुरुवात होते गुढीपाडव्यापासून चैत्र ओके मार्च ओके त्यानंतर हे मार्गशीर्ष आणि पौष याच्यामध्ये हेमंत ऋतू असतो नोव्हेंबर डिसेंबर थंडीचा महिना ओके विंटर आ, आ, आ मार ठीक आहे मार्गशीर्ष आणि पौष ओके हेमंत ड हे लक्षात ठेवा एन सी आर टीमध्ये दिले आहे हे अकरावीच्या ओके <laughs> लक्षात राहत नाही स्क्रीनशॉट घेतला असता hmm. फोटोच काढतो बरं ते पी डी एफमध्ये तुम्हाला मिळून जाईल काय टेन्शन घेऊ नका काढून घ्या स्क्रीनशॉट त्याच्या भरोशावर राहिल्यापेक्षा ते, ते वाचान तेव्हा मोटिवेशन चाललं जाईल आता आहे मोटिव्हेशन आता स्क्रीनशॉट घेऊन घ्या हे क्लिअर करतो मी आणि तुम्ही घेऊन घ्या ठीक आहे काही स्पेलिंग मिस्टेक आहेत आणि त्या काही शेवटच्या दोन याच्यामध्येच आहेत टायपिंग फास्ट झाली त्यामुळे ते झालेलं आहे ओके ग्रीष्म शरद वसंत हेमंत कोपेन वर्गीकरणानुसार बी एस एच डब्ल्यू हा हवामान प्रकार भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळतो दक्षिण भारतात पूर्व भारतात उत्तर भारतात की पश्चिम भारतात कोपेन क्लासिफिकेशननुसार बी एस एच डब्ल्यू हा प्रकार भारतातील कोणत्या प्रदेशात आढळतो आलं वाटते नोटिफिकेशन लास्ट वन ऑर टू क्वेश्चन्स नॉट मोर दॅन आज थोडंसं कमी आहे उद्यापासून जोरदार चालू करू एक एक दोन दोन घंटे ऑप्शन नंबर चार बरोबर आहे ड आणि अ पश्चिम भारतामध्ये पश्चिम भारतात त्यानंतर अजून कोणत्या भारता भारतात आहे दक्षिण भारतात म्हणजे हाच एरिया ओके या भागामध्ये तुम्हाला बीएसएचडब्ल्यू प्रकारचं हवामान पाहायला मिळतं कोपेन वर्गीकरणानुसार ओके हे लक्षात ठेवा आणि इथं हे पूर्ण कोपेनचं वर्गीकरण आहे हे भारतासंबंधी नाही त्यामुळे हे लक्षात घेऊ नका हे त्यावेळेस झालेला मूर्खपणा एक वेळेस झालेला होता ठीक आहे ते तसंच राहिलं ते मी तुम्हाला कधीतरी सांगेल कोपेनचं तुम्हाला त्रिवार्थचं पण सांगितलेलं आहे तापमान कक्षा ही उंची समुद्र किनाऱ्यापासून अंतर यानुसार बदलते समुद्रापासून जसं दूर जावं तसं तापमान कक्षा वाढत जाते जसंजसं उंची वाढत जाते तसं तसं प्रदेशाची तापमान कक्षा वाढत जाते आणि याच्यातलं बरोबर विधानाचा पर्याय निवडायचंय आहे तापमान कक्षा म्हणजे कमाल तापमान आणि किमान तापमान याचा रेशिओ म्हणजेच तापमान कक्षा ऍन्सर चार उत्तर आलंय का पण तुमचं या प्रश्नाचं फास्ट पण एक उत्तर बरोबर आहे अ आणि ब ठीक आहे तापमान कक्षा ही उंची समुद्र कुमा किनाऱ्यानुसार अंतर याच्यानुसार बदलते ऑब्व्हियसली ठीक आहे कोकणातली बघा विदर्भातली बघा मराठवाड्यातली बघा मध्य महाराष्ट्रातली बघा भारताचं एक्झाम्पल घ्या त्यानंतर समुद्रापासून जसं दूर जावं तसं तापमान कक्षा वाढत जाते यस वाढत जाते तापमान कक्षा तापमानामध्ये तुम्हाला बदल पाहायला मिळतो सम प्रकारचं तापमान विषम प्रकारचं तापमान सम तापमान कुठं आहे कोकणात आहे विषम तापमान कुठं पाहायला मिळतं विदर्भात सम तापमान म्हणजे काय तर कमाल तापमान किमान तापमान याच्यात काही फारसा बदल होत नाही कोणतंही सीझन असलं तरी पण तुम्ही इथं बघा जेवढं तापमान इथं तप्त विदर्भामध्ये नागपूरमध्ये समजा अठ्ठेचाळीसपर्यंत तापमान जातो उन्हाळ्यात पण तुम्ही जर हिवाळ्यात तिथं जाऊन गेला तुम्हाला तेवढंच कमी तापमान मायनसमध्ये कधी कधी गेलेलं तापमान आहे ठीक आहे शून्यपर्यंत जातं तर हे तापमान कक्षा याच्याशी रिलेटेड आहे जसं जसं उंची वाढत जसे तसतसं तस प्रदेशाची तापमान कक्षा का याचा काही संबंध नाही उंचीचा काही याच्याशी संबंध नाही ऑप्शन नंबर एक अगदी बरोबर आहे हे डायग्राम लक्षात ठेवा हा समुद्र आहे आणि हे इकडला काही प्रदेश इकडे वाढत जाईल आता हे हायड्रोलॉजिक सायकल आहे याचा याचाही काही संबंध नाही त्या प्रश्नासोबत फक्त तापमान कक्षेचा संबंध होता वातावरणामध्ये नायट्रोजन ऑक्सिजन हे मुख्य प्रमाणात आहेत युनो त्यानंतर असलेल्या घटकांचा उतरता क्रम लावा कार्बन डायऑक्साईड अॅरेगॉन हेलियम निऑन आणि हायड्रोजन तुम्हाला माहित आहे किती किती पर्सेंटमध्ये नायट्रोजन आहे ऑक्सिजन आहे आपल्या वातावरणात त्यानंतर मग कार्बन डायऑक्साईड झिरो पॉईंट सांग सांगत नाही तुम्हीच घ्या तो लावा त्याचा क्रम बघूया आपण कोणाचं उत्तर बरोबर तुमच्या ग्रुप्समध्ये तसंच सुद्धा नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा, करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपलं चॅनल पोहोचवा फ्रीमध्ये आहे हा क्लास फ्रीचा फायदा सगळ्यांनाच घेऊ हो द्या चार उत्तर दिलं तुम्ही आणि चार उत्तर तुमचं शंभर टक्के बरोबर आहे बघा नायट्रोजन ऑक्सिजन नंतर तुम्हाला त्यानंतर घटकांचा उतरता क्रम लावायचा आहे उतरता क्रम म्हणजे मोठ्यापासून आपण खाली उतरणार आहोत नायट्रोजन ऑक्सिजन झाले आता आहे ॲरगॉनचा नंबर अॅरेगॉन त्यानंतर लागतो कार्बन डायऑक्साईडचा नंबर ओके झिरो पॉईंट झिरो झिरो फोर त्यानंतर नियॉनचा नंबर त्यानंतर लागतो कशाचा हेलियमचा आणि सगळ्यात शेवट लागतो हायड्रोजनचा नंबर बघा नायट्रोजन सेवन्टी एट पर्सेंट आहे आपल्या वातावरणामध्ये ऑक्सिजन ट्वेंटी वन पर्सेंट आहे अदर गॅसेस हे मायनस वन पर्सेंटमध्ये येतात ॲरेगॉन वन पर्सेंट आहे कार्बन डायऑक्साईड झिरो पॉईंट झिरो फोर पर्सेंट आहे नॉट झिरो झिरो फोर झिरो पॉईंट झिरो पर्सेंट नायट्रोजन सेवंटी एट पर्सेंट त्यानंतर ऑक्सिजन ट्वेंटी वन पर्सेंट आणि हे काही झेनॉन याचं प्रमाण बघा निऑनचं प्रमाण हायड्रोजनचं प्रमाण बघा किती आहे फक्त झिरो पॉईंट झिरो 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 फाईव्ह पर्सेंट ठीक आहे सगळ्यात कमी हायड्रोजन आहे हेलियम झिरो पॉईंट झिरो 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 फाईव्ह पर्सेंट क्रिप्टॉन झिरो 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 वन पर्सेंट कार्बन डायऑक्साईड झिरो पॉईंट झिरो थ्री एट और झिरो पॉईंट झिरो फोर पर्सेंट ओके लक्षात ठेवा नो ए सी अशी ट्रिक आहे नो एसी हे ट्रिक लक्षात ठेवा लक्षात घ्या सेवेंटी एट पॉईंट झिरो एट नायट्रोजन ऑक्सिजन ट्वेंटी पॉईंट नाईन्टी फाईव्ह ट्वेंटी वन लक्षात ठेवा ॲरेगॉन झिरो पॉईंट नाईन्टी थ्री पर्सेंट आहे म्हणजे ऑलमोस्ट वन पर्सेंट ॲरेगॉनचा नंबर लागतो इथं प्रश्न पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर आता प्रश्न समजला ॲरेगॉन कार्बन डायऑक्साइड त्यानंतर आपलं नियॉन त्यानंतर हेलियम आणि सगळ्या शेवट हायड्रोजन स्क्रीनशॉट त्यानंतर हा एक पर्वतांचाच भाग आहे कोणता पर्वत म्हणजे कोणता उष्ण वाऱ्याशी संबंधित आहेत कोणता कुठं आहे आणि थंड वाऱ्याशी संबंधित आहेत शेवटले थंड वाऱ्याचे आहेत त्यानंतर फॉन नावाचे काही महत्त्वाचे वारे असतात ते आल्स पर्वतात आपल्याला पाहायला मिळतात हे उष्ण वारे असतात चिनूक नावाचे वारे आपल्याला रॉकी पर्वतात पाहायला मिळतात उष्ण वारे असतात सांता आना रॉकी पर्वतात उष्ण वारे खमसिन सौदी अरेबियामध्ये उष्ण वारे सामून इराणमध्ये उष्ण वारे लू हे उत्तर भारतीय मैदानात तुम्हाला वारे दिसतात हे उष्ण वारे असतात त्यानंतर झोंडा नावाचे वारे अर्जेंटिनामध्ये उष्णच असतात हार्मेंटल पश्चिम आफ्रिकेत उष्णवारे स्ट्रोल हे फ्रान्समध्ये बोरा ग्रीसमध्ये पॉम्पेरो ठीक आहे पॉम्पेरो अर्जेंटिनामध्ये सॉरी हे थंड वारे hey, आहेत हे स्ट्रोल पासूनचे जे काही आहेत हे थंडवारे आहेत स्ट्रोल फ्रान्स थं थंडवारे बोरा ग्रीस थंडवारे पॉम्पेरो अर्जेंटिना थंडवारे सदन बस्टर ऑस्ट्रेलिया थंडवारे सो दिस इज अबाऊट इट आजच्या क्लासमध्ये आपण सगळं हे जाणून घेतलं हा एक प्रश्न आहे सोडून बघा इकडे खनिज आहेत आणि इकडे प्रकार आहेत काही खनिज असतात जसं डोलोमाईट आहे फेलडर्स पार आहे पायराईट आहे आणि मॅग्नेटाईट आहे याच्यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे की कशामध्ये कशाचं प्रमाण असतं हे काही मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये कशाचं प्रमाण आहे सिलिकेटचं आयरनचं कार्बोनेटचं सल्फाईटचं की मॅग्नीटचं एक्झाम आयोगाकडून येईलच ना ठीक आहे ते त्यांनी सांगितलं ना तुम्हाला आता कळेलच तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका परीक्षा पुढं जाऊ दे ना किती जाते अजून किती पुढं जाणार आहे कधी ना कधी हे थांबणारच आहे आणि तोपर्यंत तुमचा जर अभ्यास चांगला असला तर मग तुमचा नंबर लागणार आहे ठीक आहे त्यामुळं अभ्यास चालूच ठेवा त्यांच्याकडे काही फारसं लक्ष देऊ नका ओके ते आपल्याच भल्याचं पाहत आहेत कुठं ना कुठं पण तुम्हाला त्याच्यावर त्याचा कधी ना कधी मग फ्रस्ट्रेशन पण येतं मग त्याचं फारसं हे घ्यायचं नाही ओके त्याचं जास्त हे करायचं मग म्हणजे अभ्यास जास्त करायचा फ्रस्ट्रेशन आलं की अभ्यास सोडायचा नाही जास्त करायचा राग काढायचा ओके पूर्ण या प्रश्नाचं उत्तर दोन आहे बघा डोलोमाइट डोलोमाइट कार्बोनेटचा एक मिनरलचा प्रकार आहे ओके कार्बोनेट त्याच्यात प्रेझेंट असतं डोलोमाइटमध्ये फेल्डर स्पार याच्यामध्ये सिलिकेटचं प्रमाण असतं सिलिका यु you नो know। त्यानंतर पायराईटमध्ये तुम्हाला सल्फाईटचं प्रमाण दिसेल आणि मॅग्नेटाईटचं जे हे आहे ओर त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल आयरन ओके तुम्हाला मी सांगितले होते मॅग्नेटाईटचे प्रकार वगैरे डोलोमाइटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा सी एम जी सी ओ थ्री बाय टू त्यानंतर फेलडर स्पार ठीक जा आहे हे पण लक्षात ठेवा फेल्टर स्पार पन्नास टक्के आपल्या अर्थच्या क्रस्टमध्ये म्हणजे वरचा भाग आपला भूपृष्ठाचा त्याच्यात सापडतं याच्यात सिलिकेट हे जे मेटल आहे मिनरल आहे ते सापडतं ओके फेल्टर स्पार त्यानंतर पायराईट ओके पायराईट ई एस टू याचा फॉर्म्युला आहे याला फुल्स गोड म्हटलं जातं मूर्खाचं सोनं ओके म्हणजे मूर्खांना हे सोनं वाटतं दिस पायराईट दिसलं तर आणि पायराईटमध्ये कशाचं प्रमाण असतं तर पायराईटमध्ये आयरनचं नाही तर पायराईटमध्ये आपण बघितलं ना प्रमाण पायराईटमध्ये सल्फाईडचं असतं प्रमाण सॉरी तर हे सल्फाईडचं प्रमाण याच्यामध्ये असतं सल्फाईड मिनरल जाणून तसं केलं त्यानंतर मॅग्नेटाईटमध्ये कशाचं प्रमाण असतं आयरनचं प्रमाण आणि तुम्हाला माहीत पण आहे याचे काय टाईप्स आहेत हेमेटाईट ओके एम एच एल एस लक्षात ठेवा एम एच एल एस मॅग्नेटाईट हेमेटाइट लिमोनाईट आणि सिडेराइट हे प्रमाणानुसार आहे सगळ्यात प्युअर आयरन याच्यात असतं मॅग्नेटाईटमध्ये दोन नंबर हेमेटाइट तीन नंबर लिमोनाईट आणि चार नंबर सिडेराइट हे लक्षात ठेवा ओके आजच्या क्लासमध्ये एवढंच आता तुम्ही रिलॅक्स करू शकता ओके ओके फुल स्कोल्ड बरोबर थँक यू ऑल ऑफ यू टेक केअर ऑफ युअर सेल्फ आणि उद्या भेटूया अर्थशास्त्राला दुपारी बारा वाजता ठीक आहे उद्या आपण महत्त्वाचे आय एम एफ त्यानंतर जे काही महत्त्वाचे आहेत करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्र आता स्ट्रॉंग करायला आपल्याला वेळ पण मिळाला बघूया वेळ मिळाला की नाही मिळाला तेच ठरवतील परीक्षा घेणारे आपल्याला आपला अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आहे बाकी काय आज ना उद्या एक्झाम क्रॅक तर आहे भाई ओके थँक्यू ऑल ऑफ यू टेक केअर ऑफ युअर सेल्फ आणि थोडंसं तुम्हाला लाईक सबस्क्राईबचं एखादं ॲनिमेशन दाखवून देतो ओके ते बरं वाटतं पाहायला आपल्याला ही बातमी आजची ओके